नारायण दारपांची लिखित गोष्ट बंद दार। वाडा प्रशस्त होता, जुन्या बांधणीचा होता, भक्कम होता। आसपास मोठे आवार होते, भोवती उंच भिंत होती। मागच्या अंगणात फळझाडं होती, पुढच्या बाजूला फुलझाडं होती। चिरेबंदी दगडाच्या भिंती चढत चढत वर मंगलेवरी कौलापर्यंत गेल्या होत्या। जुन्यात बसवलेले भुरे दगड, लोखंडी गजांच्या खिडक्या, भक्कम जाड पहारीसारखे गज, जुन्यात चिनून बसवलेले चोरा चिलट्यांचे भयच वाटायला नको। एखाद्याला वाटेल असा वाडा लोकांच्या वर्दळीने, मुलांच्या आरडाओरड्याने, तान्हांच्या हसण्या रडण्याने अगदी दणाणून गेला असेल, पण तसं मुळीच नव्हतं। सर्व वाडा रिकामा होता, सर्व वाड्यात फक्त एकच व्यक्तीचा वावर होता, त्या म्हणजे वृद्ध यशोदाबाई, आणि तोही फक्त तळमजल्यावरच। गेल्या कितीतरी वर्षात त्या वरच्या मजल्याकडे जाणाऱ्या जिन्याची पायरीही चढल्या नव्हत्या, त्या मजल्याचा विचारही त्यांच्या मनात येत नसे। जणू काही त्या एक मजली घरातच राहत होत्या। बाहेरून घरात येताना किंवा एखाद्या संध्याकाळी मागच्या अंगणात जायची वेळ आली तरीसुद्धा घराकडे गेलेली त्यांची नजर तळमजल्याच्या वर चढायचीच नाही। चित्रातला एखादा भागावर काळा डाग पडून आतला मूळ भाग दिसेनासा व्हावा तसा, किंवा टेपवरचा काही भाग पुसला जावा, तिथे काहीच आवाज येऊ नये तसा। अर्थात यशोदाबाईंना का, कसं, केव्हापासून ही चिंता कधीच पडली नव्हती। आयुष्यातल्या फार थोड्या गोष्टीत त्या खोलवर शिरल्या होत्या किंवा त्यांचा गंभीरपणे विचार केला होता। यशोदाबाईंचे वडील त्यांना साधी बोळी म्हणत, पण दुसरं कोणीतरी त्यांना बावळट, महामूर्ख, नालायक म्हणत असायचं। दुसरं कोणीतरी, पण तो विचार मनात आला की त्यांचं डोकं कलकलायला लागायचं आणि त्या देवाच्या नावाचा जप करायला लागायचा मन शांत होईपर्यंत। वैशाख षष्टीला आमचं लग्न झालं। सगळ्या वाढदिवस करायची मला हौस आहे, नवे होती। सुरुवातीस मी कॅलेंडरवर त्या तारखेला लाल चौकट करून तो दिवस लक्षात ठेवायची, मुद्दाम यांच्यासाठी काहीतरी गोडधोड करायची। पण त्यांचा स्वभावच असा काही तरेवाईक की काहीतरी तुसडेपणाने बोलून नेहमीच त्याची टिंगल टवाळीच करायची। नेमकं अगदी त्याच दिवशी डोळ्यात पाणी। लग्न झाल्यापासून मला तर एक दिवस असा आठवत नाही की हे माझ्याशी प्रेमानं, मायेनं बोलले आहे। सुरुवातीला मला नवल वाटायचं, एवढं जर सदानकदा भांडायचंच होतं, हिडीस फिडीस करायचंच होतं, तर मग माझ्याशी लग्न तरी कशाला केलं। बाबांची जेव्हा अगदी जायची वेळ आली तेव्हा ते मला समजलं। पोरी, तुझ्या जन्माचं नुकसान केलं ग मी, बाबा म्हणत होते। मला दिसतंय की तुझा नवरा तुला कसपटासारखं वागवतो, तुला काही तुझ्या घरी सुख नाही, पण आता पस्तावून काय उपयोग। एवढा शिकलेला सवरलेला माणूस असा वागेल कोणाची कल्पना। पैसेसुद्धा भरपूर दिले ग, म्हटलं तू जन्माची सुखी होशील, मला तरी काय करायचे। पैसे हुंडा दिला, लग्न करून दिलं, आपला जुना वाडा दिला। म्हणत होतो घरानं चांगलं आहे, जुने संस्कार काही फुकट जायचे नाहीत। येईल 4 दिवसांनी रांगेवर, पण कसलं काय, तू शिकली नाहीस, नाही एकेकाला जमत। सगळ्या थोड्याच BA MA होतात, घर तर चांगलं ठेवलं असतंस ना त्याचं। समज जरा कमी असली तरी तू काही अर्धवट नाहीस हो। अति हुशार चवचाल पोरींपेक्षा मला तर तुझा साधे भोळेपणाच आवडतो, तुझं नशीबच फुटकं। अर्थात मी यांच्याशी काहीच बोलले नाही पैशा संबंधात। एकतर मला खरोखरच पैशाची समज कमी आहे, किंवा न जाणो कशानं यांचं डोकं एकदम भडकायचं। त्यांचा एकदा आरडाओरडा आदळापूड सुरू झाली की अगदी आयुष्य नको होतं, त्यापेक्षा गप्प बसलेलं बरं। मुलाबाळांची मला किती हौस होती, आणि हे मला अर्धवट म्हणत असल्याने तरी मला एवढी अक्कल होती की लग्नाला 2-2.5 वर्ष झाल्यावर आपल्याला एव्हाना मूल व्हायला हवं होतं। भीतच मी एकदा त्यांच्यापाशी हा विषय काढला। हातातलं पुस्तक खाली घेऊन त्यांनी अशा काही नजरेनं माझ्याकडे पाहिले की मला काही बोधच होईना। मग स्वतःशीच हसत म्हणाले, हो खरंच की आपण असं करू, डॉक्टरांकडे जाऊ एकदा। कोणातरी मोठ्या डॉक्टरांकडे आम्ही गेलो, यांचे कुणी मित्रच होते वाटतं ते। डॉक्टर माझ्याशी काहीच बोलले नाही, फक्त माझी तपासणी केली आहे। आणि मग 2 दिवसांनी हेच मला म्हणाले, अगं तुझं लहानचं ऑपरेशन करायला हवे असंही डॉक्टर म्हणतात, तुझी तयारी आहे का, का भीती वाटते। मी जरा दबकतच म्हणाले, पण ऑपरेशननंतर सगळं चांगलं होईल ना। हो, डॉक्टरांची अगदी खात्री आहे हे म्हणाले,
पण मी अगदी स्वखुशीने तयार झाले. कधी नव्हते ते हे आदल्या दिवशी माझ्याशी अगदी हसून खेळून बोलत होते. माझं त्यांच्याकडे खरं तर लक्षच नव्हतं. त्यांच्या डोळ्यासमोर माझ्या डोळ्यासमोर दुडदुड धावणाऱ्या गोंडस मुलाचं चित्र येत होतं. मी अगदी आनंदाने हॉस्पिटलमध्ये गेले, त्यांच्या त्या फॉर्मवर सही करून दिली आणि मोठ्या पांढऱ्या खोलीत गेले. 2 दिवस मी अगदी खुशीत होते, पण तिसऱ्या दिवशी सकाळी माझ्या सर्व आनंदाची राख राख झाली. बदलीवर कुणीतरी नवी नर्स आली होती. ती सहज बोलता बोलता म्हणाली, बरं झालं तुम्ही कटकटीतून सुटलात त्या बाई. आणि काही न समजून मी म्हणाले, हो ना, आता सगळं ठीक होईल नाही का? काय ठीक होईल ती विचारत होती. मी विचारलं, कसली कटकट म्हणालात, मला तर काहीच त्रास होत नव्हता. मग मी लाजत म्हणाले, खरं म्हणजे मला दिवसच राहिले नव्हते, हे म्हणतात आता सगळं ठीक होईल. नर्सचा चेहरा कसा वेडा वाकडा झाला. तोंडावर हात ठेवून केवढ्या मोठ्या डोळ्यांनी ती माझ्याकडे पाहत होती. मलाच भीती वाटायला लागली आणि ती ऑपरेशनची वेदना, डोळ्यातनं गळागळा पाणी यायला लागलं. शेवटी तिचं नर्सचं शिक्षण उपयोगी पडलं. ती जवळ आली, माझं समाधान करायला लागली. पण मी तिला खोदून खोदून विचारलं, काय झालं सांगा ना मला, कारण मला भीती वाटत होती काहीतरी वेगळंच वाईट झालं आहे. आणि मग ती शेवटी म्हणाली, मी सांगितलं तर म्हणून सांगू नका कोणाला, माझी नोकरीच जाईल. पण बाई, तुमचं गर्भाशयाचं ऑपरेशन झालं आहे, तुम्हाला याच्यानंतर मुलंच व्हायचं नाही. तिच्याही डोळ्यांना पाणी आलं. एखाद्याची अशी फसवणूक करायची, एवढा राक्षसी विश्वासघात. ती संतापानं म्हणत होती, माझी तर वाचाच बसली होती, मी काय बोलणार. नर्स गेली आणि मी अगदी धाय मोकलून रडले. इतकी की ऑपरेशनच्या अशक्यतेत मला तापच भरला. पुढचे 3-4 दिवस खऱ्या खोट्याची गल्लतच होत होती. कदाचित मला झोपेची औषधं देत असतील. 3-4 दिवसांनी मी पुरी भानावर आले तेव्हा मनातला आवेग ओसरला होता. खूप मोठं वादळ कडाळत दूर गेल्यावर पसरते तशी शांतता पसरली होती. व्हायची ती गोष्ट होऊन गेली होती. आता मला मूल होणार नव्हतं, म्हणजे यांनाच घरात मूल नको होतं. मी घरी आले ती एखाद्या दुखणेकऱ्यासारखीच. एखादी यंत्रातली आटलेली स्प्रिंग तुटावी आणि ते जागचा हलू नये ढकललं तरी खटखट करत 2 इंच पुढं सुरकून परत बंद पडावं असं माझं झालं होतं. मी घरात परत आले तेव्हा हे नव्हतेच घरात. आणि खरं म्हणजे मला त्यांचं बरंच वाटलं. मनात जी काही वाईट शंका आली होती मी ती त्यांच्या तोंडावर बोलून दाखवायचं धाडस माझ्याच्यानं कसं होणार. मग ते परत आले आणि तेव्हा त्यांच्यासोबत डॉक्टर मित्र होते. त्यांनी माझं ऑपरेशन केलं होतं, मला बोलवणं पाठवलं. तेव्हाच मी त्यांच्या खोलीत गेले, बोलवल्याशिवाय कधी जात नसे. सुरुवातीस त्यांचे कोणी मित्र आले की मी जात असे. आधी यांचं माझ्याकडे लक्षच नसायचं. त्यांनी माझी कधी कोणाशी ओळख करून दिल्याचं मला आठवत नाही. त्यांचं सगळं संभाषण इंग्रजीतून चालायचं, त्यातलं अवाक्षरी मला कळायचं नाही. आणि मग मला एकदा हे म्हणाले, यशोदा, बोलवल्याशिवाय इकडे येत जाऊ नकोस, आमचं महत्त्वाचं बोलणं चाललेलं असतं. मी खोलीत जाताच ते म्हणाले, बस यशोदा, तुला काही सांगायचं आहे. आणि मी एका बाजूच्या खुर्चीवर बसताच ते म्हणाले, यांना तू ओळखलंस ना, हेच ऑपरेशन करणार डॉक्टर. ती बावळट नर्स तुझ्यापाशी काहीतरी बळळत होती आणि तू काहीतरी डोक्यात घेऊन बसली आहेस. मला त्यांच्या शब्दाचं नवल वाटलं. मी तर एकही शब्द बोलले नव्हते. त्या मूर्ख नर्सचा बंदोबस्त आम्ही केलाच आहे. आता मुद्दाम या डॉक्टरला वेळात वेळ काढून तुला भेटायला बोलवलं आहे. ते सांगतील की तुझं ऑपरेशन आवश्यकच होतं. त्यांना कसली तरी गंभीर शंका आली होती. कॅन्सरचं नाव ऐकलं आहेस ना तू, त्यांची शंका होती म्हणून ते ऑपरेशन करावं लागलं. हो ना डॉक्टर? हो. डॉक्टर माझ्याकडे न पाहता खालच्या आवाजात पुटपुटले, झालं ना समाधान, आता गेलीस तरी चालेल, हे म्हणाले. मी उठले आणि खोलीतून बाहेर पडले. संध्याकाळपर्यंत यांची गाठच पडली नाही. मनातून खूप विचारायचं होतं, पण संध्याकाळी जेवायच्या वेळेला अचानक समोरासमोरच येताच इतका गोंधळ झाला की मला बोलायला सुचेना. तू एवढ्यातच मोठ्या ऑपरेशनमध्ये उठते आहेस, तुला विश्रांतीची फार गरज आहे, रात्रीची शान झोपावी. माझ्या उशिरा येण्याजाण्याचा तुला त्रास व्हायला नको. आजपासून तू डावीकडच्या नव्या खोलीत झोप. डावीकडची नवी खोली? एक नाव कोपऱ्यातली खोली, नवी खोली तेही एक नाव. एकदा नवा रंग दिला होता म्हणून पडलेलं नाव. खोलीच्या दोन्ही खिडक्या दक्षिणेकडे होत्या. खोलीत कधी ऊन यायचं नाही. सदानकदा गार पडलेली खोली, मला ती कधीच आवडली नव्हती. आता मी त्या खोलीत गेले. तिथे माझा पलंग होता, बाबांच्या घरून हौसेने आणलेलं आरशाचं कपाट होतं. रंग नवा होता तसाच होता, पण काही खोल्या जशा आवडत्या मित्रासारख्या हव्याशा वाटतात तशी वाटत नव्हती. मी ती आमची पहिली खोली किती हौसेने सजवली होती. दारांना, खिडक्यांना नाजूक फुलांच्या
रिंचे जुळजुळीत पडदे ठेवलेले होते. खुर्च्यासाठी क्रोशावर सुंदर चेअर बॅक विणल्या होत्या. लहानशा टेबलासाठी डिझाईनचा टेबल क्लॉथ शिवला होता. रेडीवरच्या फुलदाणीत ताजी मोग फुलं ठेवत असे. भिंतीवर सुंदर सुंदर फोटो मी लावले होते. मला ती माझ्या हक्काची खोली वाटायची. आता तिथून माझी रवानगी या आडबाजूच्या खोलीत झाली होती. काही दिवसाकरता तिकडं झोप हे म्हणाले होते. त्यांचे काही दिवस केव्हा संपणार आणि माझ्याशी कधी धड न बोलणारे हे आपण होऊन मला परत आमच्या खोलीत बोलावणारच की नाहीत याची मला मनातनं भीती वाटत होती. आणि मी तरी कोणत्या तोंडाने येऊ का म्हणून विचारो. आणि मला जी भीती वाटत होती तीच खरी ठरली. आता ही खोली माझी कायमची झाली आहे. पूर्वी निदान रात्रीची तरी आमच्या दोघांची हमखास भेट व्हायची. आता दिवसातून चहा जेवणाच्या वेळी झाली तरी नाहीतर नाहीच. ते सदानकदा त्यांच्या त्या स्टडीमध्ये मला हा शब्द त्यांच्या बोलण्यातनं समजला असतात. मला माहीत नाही ते तिथे काय करत असतात. त्यांना काही नोकरीधंदा करायची काय जरूर आहे. बाबा गेले आणि घरातलं सगळं सामान सुमान दागदागिने जडजवाईर यांच्या मालकीचं नाही का झालं. मला पैशांची समज नाही असं बाबा म्हणायचे आणि हेही असंच म्हणत असत. म्हणून त्यांनी मला कधी विश्वासात घेतलं नाही. प्रेमानं म्हणायचे, पोरी तू कशाला डोकं सतावून घेते, जन्मभर सुखानं खाशील एवढी दौलत आहे तुझ्या नावावर, पण केवळ पैशानं का सुख मिळतं, खाण्यापिण्यात का सुख असतं, घरात मला कोण नाही म्हणणार. तरी मी दिवसानदिवसा गणिक किती खंगत चालले आहे. ते ऑपरेशन होऊन घरी परत आले तेव्हा माझी प्रकृती परत सुधारलीच नाही, पहिल्यासारखी झालीच नाही. आधी वाटलं होतं आत गेलेले आता काही दिवसात पहिल्यासारखी होतील, शहराचा उत्साह एवढ्यात परत येईल, पण ते असे झालेच नाही. गाल खप्पड ते खप्पडच राहिली. त्वचेवरचा मुलायमपणा गेला, त्वचा पांढुरकी फिकट झाली, डोळ्यातलं तेज गेलं, डोळे खोल गेले, निस्तेज झाले, केसांची रया गेली, माझे केस दाट कुरळे होते, त्यांच्यात आता करडी क्वचित चंदेरी झाक आली, हाताच्या स्पर्शाला ते वाखासारखे कोरडे लागले, गळ्याजवळच्या शिरा दिसायला लागल्या. आणि मला तर मग आरशात माझं रूप पाहायची धास्ती वाटायला लागली. एखादी वेळी मनात असा वेडा विचार येईल, आरशात समोर दिसते ती बाई मी नव्हेच, दुसरी कोणी तरी आहे. आणि दिवस उलटला की रात्र यायची. रात्रीचीच मला खरी भीती वाटायला लागली. आधी झोप लागायची नाही आणि झोप लागलीच तर काही वेडीवाकडी स्वप्ने पडायची, अगदी ओरडत जागी होण्याइतकी घाणडी. एकदा मला वाटलं की मी बागेत आहे. माझ्याबरोबर दोन लहान मुलं आहे, एक 4 वर्षाचा आणि एक 1.5 वर्षाची मुलगी. बागेत कमळाचं तळ आहे. तळ्याच्या काठावर आम्ही बसलो आहोत. अवतीभोवती खूप मुले आहेत. मगाचं चक्क ऊन केव्हाच गेलेलं असतं आणि अंधार झालेला असतो. दोन्ही मुलं भ्यालेली असतात, मला बिलगलेली असतात. आम्ही तिघाशिवाय दुसरे कोणी नसतं आणि आमच्या मागं कोणीतरी असतं. इतक्या जवळच्या एका झुडपामागे लपून बसलेला माणूस उभा राहतो. त्याच्या अंगावरचे कपडे ओळखीचे वाटतात. तोंडाला काळा कपडा लावून तो माणूस आमच्याजवळ येतो. दोन्ही मुलांचे हात हिसकवून घेतो आणि त्या तळ्यात मी डोळे घट्ट मिटून राहते. आणि डोळे उघडतात तेव्हा तो माणूस एकटाच माझ्यासमोर उभा असतो. आता तो तोंडावरचं फडकं काढणार तेव्हाच मी ओरडत ओरडत जागी झालेली असते.